आजही 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज नागपुरातल्या संघ कार्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली। लागोपाठ 2 दिवस झालेल्या भाजपा संघ चिंतन बैठकीनंतर दोन्ही बाजूंमधील मतभेद दूर झाले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस हटाव हेच भाजपा आणि संघ परिवाराचं लक्ष असणार आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। अडवाणी भागवतांमध्ये दिल जमाई, काँग्रेस हटावच्या मुद्द्यावर झालं एकमत। 2014 निवडणुकीसाठी भाजप संघ एकत्र, मोदी अमित शहा देखील लवकरच नागपुरात येणार। लालकृष्ण अडवाणी यांनी शुक्रवारी आणि शनिवारी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी संघाच्या मुख्यालयात घेतलेली धाव मोठी सूचक आहे। लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत। युपीए सरकारची निर्णय घाई पाहता या निवडणुका काही महिन्यातच होतील असा अंदाज आहे। त्या पार्श्वभूमीवर आपली मातृसंस्था असलेल्या संघाच्या मुख्यालयात भाजप नेत्यांनी धाव घेतली। रेशीमबागेच्या बंद दरवाजा आड झालेल्या चर्चेनंतर भाजप आणि संघ एकत्र आल्याचं स्पष्ट झालंय। भाजपमधील अंतर्गत मतभेदांनाही यामुळे पूर्ण विराम मिळालाय। कोई मतभेद नाही, अडवाणी जी के बारे में प्लीज ऐसा प्रश्न ऐसी बातें मत कहिए। अडवाणी जी का जहां तक प्रश्न है, अडवाणी जी हम सबके सर्वमान्य नेता हैं, मार्गदर्शक हैं, हम लोगों के अभिभावक हैं, हम उसी रूप में उनको मान्यता। राजनाथ सिंह याप्रमाणेच लालकृष्ण अडवाणींनी सुद्धा सरसंघ चालकांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते। या भेटीनंतर अडवाणी आणि भागवत यांच्यात दिल जमाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नवे मित्रपक्ष जोडण्याची जबाबदारी अडवाणींवर सोपवण्यात आली आहे। काँग्रेस हटाओ हेच आता भाजप आणि संघ परिवाराचं एकत्रित लक्ष असणार आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।